पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात नावरे येथे असणाऱ्या रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक रावसाहेब पवार यांनी 20-1 मोठ्या फरकाने प्रचंड विजय मिळवत अखेर सहकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. आमदार पवार यांच्यासह त्यांच्या शेतकरी विकास पॅनलचे 20 उमेदवार निवडून आले तर विरोधी गटाच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनलचे प्रमुख व कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन दादा पाटील फराटे हेच एकमेव उमेदवार निवडून आल्याने आमदार पवार यांनीच पुन्हा एकदा एक हाती सत्ता राखलेली दिसतीये. आमदार अशोक पवार यांचे चिरंजीव ऋषिराज पवार यांचा संस्था गटातून आधीच बिनविरोध विजय झाला होता, त्यामुळे खऱ्या अर्थाने आमदार पवार गटात उत्साह पाहायला मिळत होता. शिरूर येथील नावरे फाट्यावरील मंगल कार्यालयात झालेली ही मतमोजणी प्रथमतः सहकार विभागाच्या अखत्यारीत व चोख पार पडली. यावेळी पुणे जिल्ह्यातून मोठा पोलीस व होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लोणावळ्याचे DYSP व IPS अधिकारी MV सत्यसाई कार्तिक तसेच शिरूरचे DYSP यशवंत गवारी, PI सुरेश कुमार राऊत, PI बलवंत मांडगे तसेच शिरूरचे सहाय्यक निबंधक SS कुंभार व पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील 6 सहाय्यक निबंधक व त्यांचा स्टाफ कार्यरत होता. विजयानंतर आमदार पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हे यश सर्व कार्यकर्त्यांचेच असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडूनही या निवडणुकीसंदर्भात अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी, पाहुयात. हा विजय खरं सर्वसामान्य माणसांचा विजय आहे की समोरच्या विरोधी पक्षानं ज्या पद्धतीने पार या तालुक्याचं खरं म्हणजे एक मोठं वैभव कैलासवासी रावसाहेब दादा पवार यांना खालच्या थरावर जाऊन शिवराळ भाषा वापरणं आणि चुकीचा प्रचार गेले 1 वर्ष ते करतात. आम्ही आपलं फारसं तिकडं लक्ष दिलं नाही कारण त्यांची उंची तेवढी, त्यामुळे त्याकडे फार लक्ष द्यायचं नाही की 450 कोटींचं खर्च आहे वगैरे वगैरे खूप काही गोष्टी सांगितल्या की ज्या सातत्यानं वर्तमानपत्र असेल, सोशल मीडिया असेल, सगळीकडं त्यांनी त्याचा गवगावा केला. पण आज सर्वसामान्य माणसांनी त्यांना जागा दाखवली. या श्रेयामध्ये जसं सर्वसामान्य माणूस आहे रावसाहेबदादांचे आशीर्वाद आहे, त्याचबरोबर राज्याचे युवा नेते माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत, माजी गृहमंत्री आदरणीय वळसे पाटील साहेब आहे, माजी आमदार बापूसाहेब गावडे, माजी आमदार काकासाहेब फराटे, मानसिंग भैया पाचुनकर, रविबापू काळे आणि सगळ्या राष्ट्रवादीचं मागचं पाठबळ या यशाला निश्चित होणं आम्हाला कारण आहे. आणि भविष्यात कुठले प्रकल्प कारखान्याच्या वतीनं नव्यानं काही योजना आहेत? निश्चितपणे आज कारखाना आम्ही अडचणीतनं बाहेर चालवलेला आहे गाडी. याचं सगळं कारण आपल्याला माहिती की सहवीज निर्मितीचा प्रकल्प, त्याची वीज वेळेवर खरेदी केली गेली नाही, करार झाला नाही वेळेवर. शिवाय जो पूर्वी आघाडी सरकार होतं जे 6.67 रुपये प्रति युनिट विजेचा दर होता खरेदीचा, तो दर कमी केला, तो फार 4.99 रुपयेपर्यंत आणला, त्यामुळे आर्थिक मोठं नुकसान झालं. म्हणून तो प्रयत्न आमचा एक राहील. आणि दुसरा की उद्याला आपल्याला माहिती की आदरणीय या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेब यांनी इथेनॉलला चालना दिलेली, त्या इथेनॉलची निर्मिती जास्तीत जास्त करून या सभासदांना कसे 2 रुपये जास्त मिळतील हा प्रयत्न आमचा निश्चित त्या मार्गात. काय झालं की असं नेमका आपल्याला असं सांगता येईल, पण लोकशाहीमध्ये असं होऊ शकतं त्याला काय नाही नाही. फक्त एवढं सांगतो की ही आम जनता ही सगळी आमची नातेवाईक आहे प्रेमाची, आम्हाला असं कोणी नातलग नसेल, परंतु ह्या सामान्य जनतेने आम्हाला उचलले, त्यामुळे एवढं मोठं यश या सामान्य जनतेमुळं आम्हाला मिळालेलं आहे. आपण आता ह्या निवडणुकीकडे आपण कसं पाहता, येत्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका येत आहेत, तर आपल्याकडं त्यामुळे बरीच ऊर्जा मिळाली असली जर सरकार कोणाचं जरी निश्चितपणे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यामध्ये निश्चितपणे अजितदादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय वळसे पाटील साहेब नेतृत्वाखाली चांगलं काम करताना आपण पाहतोय. आणि निश्चितपणे सामान्य जनता ही आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यावर प्रेम करते आणि त्यामुळं शिरूर तालुक्यामध्ये मला वाटत नाही का इथं दुसरं वेगळं घडू शकतं. गेले अनेक वर्ष आपण पाहताय की सत्ता सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. तोच विश्वास आज पुन्हा एकदा आपण दाखवल्याबद्दल सर्व सभासदांचे मनापासून आभार मानतो.
विरोधकांकडनं अनेक आरोप करण्यात आले होते, ते आरोपांना तुम्ही प्रत्युत्तर देत हा विजय मिळवलेला आहे, हा मतदारांचा विजय म्हणायचा की काय सांगू? हा विजय संपूर्णपणे मतदारांचा आहे, कारण तुम्ही पाहिला असेल प्रचारामध्ये विरोध असावा परंतु अतिशय खालच्या पातळी जाऊन टीका होत होती, परंतु तरी सुद्धा अतिशय संयम आणि जी शिकवण आदरणीय दादांनी दिली, आम्ही पवारसाहेबांचं नेतृत्व मानतो, पवारसाहेबांनी सुद्धा कधीच असा अग्रेसिव्हपणा केला नाही किंवा कधी जी शिकवण दिली नाही टीकेला टीकेने उत्तर द्यायचं, नेहमी कामातूनच आम्ही प्रत्येक वेळेला उत्तर देत आलो आणि आजचा हा विजय पूर्णपणे आम्ही हा सभासदांना समर्पित करतो. अब्दुल सत्तारांनी खरं तर टीका करताना सुप्रियाताईंवरती टीका केलेली आहे, खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली. मी जाहीर निषेध करते, एक महिला म्हणून नाही ते एक पदाधिकारी पण आहे. तुम्ही पाहिलं असेल की आपण पुरोगामी राज्यात वाढलेलो आहोत. आपण छत्रपतींचा वारसा जपतो व छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी जे काही आपलं स्वराज्य स्थापन केलं त्यामध्ये महिलांना जो मान सन्मान दिला तो मान सन्मान कुठंतरी यांनी डावण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय घाणेरड्या पद्धतीने राजकारण झालं. राजकारण करा परंतु महिलांवरती खालच्या पातळीची टीका करू नका. परत काही असं झालं तर आम्ही महिला पदाधिकारी असो किंवा सर्वसामान्य महिला असेल की खूप मोठ्या प्रकारे आंदोलनामधनं याला त्याची जागा दाखवली आहे. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काल पार पडली, त्याची मतमोजणी आज नवराबटा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. निवडणूक जी काल संपन्न झाली ती देखील अत्यंत शांततेच्या वातावरणात संपन्न झाली आणि आज मतमोजणी देखील आम्ही जो निर्धारित वेळ ठरवला होता त्या वेळेच्या पूर्वी शांततेत संपन्न झालेली आहे. सुरुवातीला जेव्हा निवडणूक डिक्लेअर झाली तेव्हापासून काही न्यायालयीन आदेश आणि एका उमेदवारांचं निधन यामुळे ही निवडणूक थोडीशी लांबली होती, मात्र दिवाळीच्या नंतर इलेक्शन तातडीने आम्ही हायकोर्टच्या आदेशानुसार घेतली. या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचं आमच्या समोरचं जे अडचण होती ती म्हणजे स्टाफची होती, कारण आजच्या कालच्या दिवशीच नगर पुणे जिल्ह्यातील काही बँकांच्या निवडणुका होत्या, त्यामुळे मग आम्ही यापूर्वी मी नगर येथे काम केलं असल्यामुळे शहराच्या आजूबाजूचे जे तालुके आहेत पारनेर श्रीगोंदा एवढंच नव्हे तर नगर आणि अगदी राहता राहुरी नेवासा या ठिकाणचा देखील आम्ही स्टाफ घेतला. साधारणतः 500 कर्मचारी आपण या प्रोसेसमध्ये नियुक्त केलेले होते आणि स्थानिक पातळीवरचे जे सचिव आहेत शिरूरमध्ये त्यांची देखील नियुक्ती केलेली होती. त्याचबरोबर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझे शिरूरचे AR आणि या निवडणुकीचे AR कुंभारसाहेब, त्याचबरोबर माझा जे क्षेत्रीय अधिकारी आहेत अहमदनगरमधील AR आहेत आणि पुण्यातील काही AR हा सर्व स्टाफ आणि हा याच्यापूर्वी जे नमूद केलेला स्टाफ यांचं अत्यंत बहुमोलाचं सहकार्य लाभलं आणि त्याचबरोबर आदरणीय SP सरांनी आम्हाला अत्यंत मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त दिलेला होता, त्याच्यामुळे मतदान असेल प्रचार असेल आणि मतमोजणी असेल या तीनही महत्त्वाच्या प्रक्रिया अत्यंत शांततेत संपन्न झाल्या. दरम्यानच्या कालावधीमध्ये काही तणावाचे प्रसंग आणि ही निवडणूक कशी चुरशीची होती त्याच्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडून या प्रक्रियेला गालबोट लागू नये यासाठी आम्ही प्रशासनाच्या वतीने आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने समन्वय साधून ही प्रक्रिया पार पाडली आणि आज मतमोजणीच्या निमित्ताने ती प्रक्रिया संपूर्ण झाल्याचा एक आनंद आहे आणि याचं श्रेय आमचा संपूर्ण स्टाफ आणि टीमवर्कला जातो. धन्यवाद.